नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचा यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, पिकविम्यासाठी लागले 1800 रुपये, शेतकऱ्यांनी 1800 रुपये भरले आणि परतावा जो आहे शेतकऱ्याला फक्त 834 रुपये मिळाला आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना रक्कम जी आहे परत केलेली आहे। पीक विमा नुकसान भरपाईची जी रक्कम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत करण्यात आलेली, या अंतर्गत बघू शकता जी आहे चेकद्वारे जी आहे नरेंद्र मोदी यांना जी रक्कम आहे परत करण्यात आलेली, ज्या अंतर्गत 834 रुपये जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। आणि या अंतर्गत जे आहे संपूर्ण अपडेट बघूया। आता ही जी बातमी अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे आहेत पैसे परत केलेले आहेत। पीक विमा कंपनीने 2 हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसान भरपाई बाबत केवळ 834 रुपये एकदाच विमा परतावा देत शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्याकडून ही रक्कम जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेकद्वारे परत करीत निषेध नोंदवलेला आहे। या अंतर्गत जे आहे गेल्या 5 वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे नापीक उत्पन्नातील घटींचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे शेतकऱ्यांना बसलेला आहे। आर्थिक संकटात शेतकरी सापडलेले आहे, त्यातच पीक हानींच्या जखमेतून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीक विमा भरला जातो, मात्र पीक नुकसानीबाबत जाचक अटी निषेक लावत विमा कंपनीकडून विम्यांचा लाभ डावलला जातो आणि तर कधी अल्पत्व प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांना पीक विमा देत शेतकऱ्यांची थट्टा मांडण्याचं चित्र जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। शेंदाळ तालुक्यातील वरखेडा येथील शेतकरी बालाजी राजाराम शिंदे यांनी गेल्या वर्षी खरीप हंगाम अंतर्गत 2 हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा काढला होता। ही पॉलिसी जी आहे पॉलिसी अंतर्गत वर्षभराने हा का होईना शिंदे त्यांच्या बँक खात्यात फक्त 20 सप्टेंबर 2022 रोजी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई परतावा म्हणून 834 रुपये जमा केले। विमा पीक विमा कंपनीच्या थटेबद्दल संताप व्यक्त करीत शिंदे यांच्याकडून 834 रुपये थेट पंतप्रधानांच्या धनादेशाद्वारे परत करण्यात आले आहे। यामध्ये बघितलं तर 14 ऑक्टोबर रोजी तहसीलदार जीवनकुमार कांबळे यांना निवेदन देत तहसीलदाराकडे धनादेश जे आहे परत करण्यात आलेले। 1800 रुपये खर्च करत विमा भरला। गतवर्षी खरीप हंगामात 2 हेक्टर क्षेत्रांचे अंदाजे 1800 रुपये खर्च करत पीक विमा रक्कम जी भरण्यात आली होता, परंतु त्यात बदल्यात परतावा बघितलं तर 834 रुपये देत कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केलेली। हा प्रकार बघता पंतप्रधान पीक विमा योजना नसून ही एक प्रकारची फसवणूक योजना आहे असे यावेळी बालाजी शिंदे या शेतकऱ्यांनी सांगितलेले। तर अशा प्रकारे बघितलं तर शेतकऱ्यांना जे आहेत परतावा जो आहे अल्प प्रमाणात दिला जातो आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे आहेत 834 रुपये परत केलेले आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर एकतर शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळत नाही आणि मिळाला तर अल्प प्रमाणात देण्याचा काम जे आहे पीक विमा कंपनीकडून केले जातात। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी धन्यवाद।